अमरावती शहरातील अतिवर्दळ समजल्या जाणाऱ्या बुधवारा परिसरात असलेल्या दिगंबर जैन मंदिरातून सात ते आठ इंचाच्या चार मूर्त्यासह पादुका चोरी झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मंदिराचे दरवाजे सकाळी उघडले असता चोरीची माहिती उघडकीस आल्याने कोल्हापुरी गेटसह शहर गुन्हे शाखा विशेष पोलीस पथक दाखल होऊन तपासणी करण्यात आली मुख्य दरवाजाच्या बाजूने असलेल्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मूर्त्या चोरी केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे या ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आता पोलीस यंत्रणा कामी लागली आहे अमरावती शहरात चोरट्याने बुधवारा परिसरातील आझाद चौकात असलेल्या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरालाच टार्गेट करून मंदिरातील भगवान महावीरांच्या मूर्त्या लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अनेक वर्षांपूर्वीपासून निर्माण करण्यात आलेले या चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे दररोज जैन समाज बांधव प्रार्थनेला येत असतात अकरा डिसेंबरला सकाळी मंदिराचे गेट उघडले असता आत मंदिरात पाहणी केली तर देवपाटावर ठेवण्यात आलेल्या भगवान महावीरांच्या सात ते आठ इंचाच्या मूर्त्या अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले यासोबतच मंदिरातील पादुकासुद्धा चोरी झाल्याचे उघडकीस आले अज्ञात चोरट्याने तब्बल बेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मूर्ती पादुका चोरी केल्याची तक्रार मंदिराचे देखभाल करते फिर्यादी प्रदीप देवीदास मानेकर यांनी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली या चोरी प्रकरणात खोलापुरी गेट पोलीस निरीक्षक रमेश टाले यांनी आपल्या पथकासह मंदिर गाठून पाहणी केली यासोबतच शहर गुन्हे शाखा पोलीस पथक विशेष पोलीस पथकसुद्धा दाखल होऊन मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमला सुद्धा पाचारण करण्यात आले अज्ञात चोरट्याने मंदिरातील भगवान महावीरांच्या मूर्त्या चोरी केल्याने अनेक जैन समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत या घटनेत चोरट्यांचा तात्काळ तपास लावण्यात यावा अशी मागणी आता सर्व जैन समाज बांधवांकडून होताना दिसून येत आहे